राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात मुंबई विद्यापीठात आंदोलन करण्यात आले। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मुंबई विद्यापीठाच्या आत कडेकोट बंदोबस्त केला। जय जवान जय किसान संघटनेसह शेतकऱ्यांनी नागपुरातील उद्योग भवनाच्या परिसरात जोरदार आंदोलन केलं। गुप्ता कोल हिंद मिल वॉशरीजमुळे शेती पिकांचं नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत कोल वॉशरीज कंपनी बंद करावी अशी मागणी करण्यात आली। विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेच्या वतीने नाशिकच्या नांदगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। शासकीय विश्रामगृहावरून निघालेल्या मोर्चामध्ये लाल बावटे घेऊन शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले। राज्यपाल आणि शासनाविरोधात मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। पश्चिम विदर्भातील हजारो आदिवासी विद्यार्थ्यांनी अमरावती विभागीय कार्यालयावरती त्यांनी मोर्चा काढला। शिक्षणात सवलत नोकर भरती अशा अनेक महत्त्वाच्या मागण्यांसाठी हजारो आदिवासी विद्यार्थी रस्त्यावर उतरले। मागण्या पूर्ण झाल्या नाही तर नागपूरच्या अधिवेशनावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांनी दिला। कोल्हापुरात राज्यपाल कोश्यारींविरोधात कोल्हापुरी पायतान मार सभेचं आयोजन करण्यात आलं। शाहू स्मारक भवनात ही सभा पार पडली। यावेळी कोल्हापुरातील अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापुरी स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा देत राज्यपालांना केंद्रानं लवकर मागे बोलवावं असं आवाहन करण्यात आलं। देशात लव जिहाद विरोधी कायदा आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करा या मागणीसाठी नाशिकमध्ये हिंदू संघटना आक्रमक झाल्या। दिल्ली सारखी घटना रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं पुढाकार घ्यावा अशी मागणी नाशिकमधील हिंदू संघटनांनी केली। बीड जिल्हा पुरवठा विभागातून 5,000 रेशन कार्ड गायब झाली आहेत। या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्यास जाणीवपूर्वक दफ्तर दिरंगाई केल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईची मागणी होती आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज थाळीनाद आंदोलन या संदर्भात करण्यात आलं। पुण्याच्या ग्रामीण भागातल्या 11 मार्गांवर PMPML बस सेवा बंद करण्यात आली आहे। त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणारे विद्यार्थी कामगार तसंच नोकरदारांची गैरसोय होती आहे, तेव्हा ही सेवा पुन्हा सुरू करा अशी मोठी मागणी प्रशासनाकडे होऊ लागली आहे। ही सेवा प्रवाशांचं नुकसान होऊ न देता कशी सुरू करता येईल याचा विचार सुरू असल्याचं PMPML प्रशासनानं सांगितलं आहे। पुणे मेट्रो प्रकल्पाला उशीर होत असल्यानं राज्याच्या तिजोरीवर 2,000 कोटींचा भार पडणार आहे। कोरोना काळ, रशिया युक्रेन युद्ध तसंच भूसंपादन करताना आलेले अडथळे यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढलाय। रुपया घसरल्यानं त्याचा मोठा फटका प्रकल्पाच्या खर्चावर झालाय। 2,234 कोटींचा भार राज्य सरकारच्या तिजोरीवर पडण्याची शक्यता आहे। कोल्हापुरातील कुस्तीच्या ऐतिहासिक खासबाग मैदानावर चक्क गाड्या पार्क केल्याचं दिसून आलं। तसा एक फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। मारुती माने, दादू चौगुले, हरिश्चंद्र बिराजदार यासारख्या मल्लांनी जे कुस्तीचं हे मैदान गाजवलं त्याच ऐतिहासिक मैदानात चक्क गाड्या पार्क केल्यानं कुस्ती रसिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। पुणे जिल्ह्यात रेशनिंग दुकानातल्या ई पॉज मशीन बिघडल्या आहेत, त्यामुळे रेशनिंग धारकांना धान्य वेळेत मिळत नाही आहे। जिल्हाभरातल्या रेशन धान्य विक्रेत्यांची हीच तक्रार आहे। बोटांच्या ठशांची नोंद होत नसल्यानं अनेकांना धान्य मिळत नाही आहे। 2016 शासनानं रेशनिंग दुकानदारांना 2G ई पॉज मशीन दिल्यात, आता या मशीन आणि सर्व्हर नेटवर्कमध्ये वारंवार बिघाड होतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला। कणकवली, सावंतवाडी, कुडाळ तालुक्यात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपून काढलं। अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली, अनेक ठिकाणी वीजही गायब झाली। आंबा बागायतदारांसोबत रब्बी हंगामाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांचं यामुळे नुकसान होणार आहे। पाण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातून कृष्णा नदीचं पाणी घेऊन दुष्काळग्रस्त मुंबईला जाणार आहेत। जत तालुक्यातल्या 42 गावांना पाणी मिळावं या मागणीसाठीचं आंदोलन तीव्र झालंय। 42 गावांच्या पाण्यासाठी 2019 तुकाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली हजारो दुष्काळग्रस्तांनी जत ते मुंबईपर्यंत पायी दिंडीही काढली होती। आता मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर कृष्णेचं पाणी नेलं जाणार आहे।
सांगलीत आज पारा घसरल्यानं पहाटेपासूनच धुक्याची चादर पसरली. थंडीचा कडाका वाढल्यानं घरोघरी शेकोट्या पेटल्या. मुख्य मार्गावर धुकं बघायला मिळालं. यंदाच्या हिवाळ्यातलं पहिलंच धुकं असल्यानं सांगलीकर या धुक्याचा मनसोक्त आनंद लुटताना दिसले. पुणे शहरातील रस्ते झाड आणि इमारती धुक्यात हरवून गेल्या. गेल्या आठवड्यात पुणेकरांनी कडाक्याची थंडी अनुभवली. आता मात्र किमान तापमानात थोडीशी वाढ झाली आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या त्याचप्रमाणे मैदानावर खेळायला जाणाऱ्यांची संख्याही काहीशी वाढली आहे. अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची बियाणे बँक स्थापन केली जाणार आहे. केंद्र सरकारकडून कांद्याला GI मानांकन प्राप्त झाल्यावर आता त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शिवाय येत्या वर्षात पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीसाठीही कृषी विभागाकडून नियोजन सुरू आहे. पुण्यातील चाकण बाजारात कांदा बटाट्याच्या भावात घसरण झाली आहे. कांद्याची 1,750 तर बटाट्याची 2,500 प्रति क्विंटल आवक झालेली आहे. इतकी क्विंटल कांद्याचा भाव 2,000 1,700 रुपये प्रति क्विंटलवर आलाय तर बटाट्याचा भाव 2,200 रुपये प्रति क्विंटल झालाय. शेतकऱ्यांची पीक विमा कंपन्यानं क्रूर चेष्टा लावली आहे. परभणी तालुक्यातील बाभुळगावच्या अनिरुद्ध इंदले यांनी 3 हेक्टरसाठी पीक विमा काढला होता. पण त्यांच्या खात्यावर फक्त 56.10 रुपये जमा झाले. हेक्टरी 1,000 रुपये शासन आणि शेतकरी मिळून पीक विमा कंपनीकडे भरलेत. पण मोबदला 56 रुपये मिळाल्यानं शेतकऱ्यांनी हे पैसे PM फंडात पाठवण्याचा निर्णय घेतलाय. विमा कंपन्यांचा सर्वाधिक फायदा महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला अशी टीका फडणवीसांनी केली आहे. पीक विमा कंपन्यांना पैसा आणि शेतकऱ्यांना काहीच नाही असं महाविकास आघाडीनं केल्याचं ते म्हणाले. सत्तेतून बाहेर गेले की काचा फोडतायत असा आरोपही फडणवीसांनी केला. कोल्हापुरात पहिल्यांदाच नोव्हेंबर महिन्यातच आंबा दाखल झालाय. दक्षिण आफ्रिकेतून मालवी आंबा थेट कोल्हापूरच्या बाजार समितीत पोहोचलाय. कोल्हापूरच्या मार्केटमध्ये आंब्याच्या 20 पेट्या दाखल झाल्यात. या मालवी आंब्याला 4,500 रुपये दर मिळालाय. राज्यभरात गेल्या 2 आठवड्यांपासून टोमॅटोची आवक वाढली आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव घसरलेत. किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव 60 ते 70 रुपये किलोवरून आता थेट 10 ते 20 रुपये किलोवर आलेत. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापारी मागेल त्या दरात टोमॅटो विकावा लागतो. पुण्यात लिंबुआचे दर घसरलेत. कृषी उत्पन्न बाजार समितीत इतर फळांची आवक कायम असून भावही स्थिर आहेत. मात्र लिंबू त्याच्या भावात घसरण झाली आहे. केरळमधून सुमारे 3,500 लिंबाच्या गोण्यांची आवक झाली आहे. त्यामुळे 15 किलोच्या गोणीमागे 100 ते 150 रुपयांची घसरण झाली आहे. नवी मुंबई APMC मार्केटमध्ये संत्र्यांची आवक वाढली आहे. दिवसाला जवळपास 40 गाड्या भरून संत्र्यांची आवक होती आहे. नागपूर नगर आणि राजस्थानातून संत्रा दाखल होत आहे. आवकपैकी 60% आवक ही एकट्या नागपूरमधून होती आहे. सध्या संत्र्याला 35 ते 50 रुपये किलोचा दर मिळतोय. यवतमाळच्या वणी परिसरात वाघाच्या हल्ल्यात आणखी एका गुराख्याचा बळी गेला. त्यामुळे ग्रामस्थ संतापले. ब्रह्मी शिवारात गुराखी रामदास पिदुरकर हा गुरचऱ्याला गेला असताना वाघानं त्याचा फडशा पाडला. घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभाग आणि वेकोली प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला. गोंदियात हत्तींनी धुमाकूळ घातलाय. दाभना शेत शिवारात मळणी केलेल्या धान्याची हत्तींनी नासधूस केली. तब्बल 150 पोत्यांमधलं धान हत्तींनी फस्त केलंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. त्यामुळे या हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतायत. खेड तालुक्यातील दोंदे परिसरातल्या बिबट्याची दहशत अखेर संपली आहे. वनविभागानं या बिबट्याला जेरबंद केलं. काही दिवसांपूर्वी या बिबट्यानं शाळकरी मुलांवरती हल्ला केला होता. त्यामुळे वनविभागानं बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. अखेर बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आलंय. म्हशींच्या जागतिक मांस बाजारात भारताचा वाटा 43%. म्हशीच्या मांस निर्यातीत देशाचा 4था क्रमांक लागतो. भारतातून सर्वाधिक मांस निर्यात ही इजिप्तला होते. भारतातून 66 देशांना मांस पुरवठा होतो. आजवर 11,75,000 टन म्हशींच्या मांसाची निर्यात झाली आहे. जालन्यात रेड्यांच्या झुंजीमध्ये 6 जण जखमी झाले. खादगाव शिवारात विनापरवाना रेड्यांची झुंज लावण्यात आली होती. ही झुंज बघायला शेकडो लोकांची गर्दी जमली होती. मात्र 2 रेड्यांची झुंज सुरू असताना अचानक एक रेडा जमावाच्या दिशेनं उधळला.
या उधळलेल्या रेड्याने 10 जणांना धडक देत शिंगाने उडवलं। या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस आता तपास करत आहे। बदलापुरात खाकी वर्दीतली मृतदया पाहायला मिळाली। रस्त्याच्या कडेला दुचाकी पायावरून गेल्यानं 3 महिन्यांचं कुत्र्याचं पिल्लू जीवाच्या आकांतानं विवळत होतं। अपघातामुळे पायाचं हाड मोडल्यानं पिल्लाची शस्त्रक्रिया करावी लागणार होती। बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यातल्या कर्मचाऱ्यांनी हा सगळा खर्च करून त्याची शस्त्रक्रिया केली आणि त्याचा जीव वाचवला। अलिबागमध्ये श्री क्षेत्र नारायणपूर इथं दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा होतोय। अनेक दत्तभक्त पालखी घेऊन नारायणपूरकडे निघाले। 9 दिवसांनी दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला ही पालखी नारायणपूरला पोहोचे। समुद्रकिनारी दत्तपादुकांचं विधिवत पूजन करून कावड खांद्यावर घेऊन दिंडीनं प्रस्थान केलंय। या दिंडीचं हे 28वं वर्ष आहे। कोल्हापुरात किल्ले विशाळगडावर नरसोबा मंदिर लोकार्पण सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला। राज्यभरातून हजारो शिवप्रेमी गडावर दाखल झाले होते। ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या जयघोषात हा लोकार्पण सोहळा साजरा झाला। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पदमुक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दिल्लीतल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे त्यांनी ही इच्छा बोलून दाखवल्याचं सूत्रांनी सांगितलंय। आता वेगळी जबाबदारी मिळावी असा प्रयत्न कोश्यारी करत असल्याचं समजतंय। त्यामुळे कोश्यारी राज्यपाल पदावरून मुक्त होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपालांनी अपमान करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचे आमदार हात चोळत बसलेत अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली। पंडित नेहरू मोरारजी देसाईंनी महाराष्ट्राचा अपमान केला तेव्हा माफी मागितली, आता भाजपचे टगे शहाणपणा शिकवताय असा टोलाही राऊतांनी लगावलाय। राज्यपाल महाराष्ट्रात वैतागले, त्यांच्यावर कामाचं खूप प्रेशर आहे असं त्यांनी मला एकदा सांगितल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरेंनी केलाय। राज्यपालांनी जाणंच योग्य आहे असं खैरे म्हणाले। राज्यपाल गेले नाही तर महाराष्ट्र पेटेल असा इशाराही खैरेंनी दिलाय। ते संभाजीनगरात बोलत होते। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात मुंबई विद्यापीठात आंदोलन करण्यात आलं। कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मुंबई विद्यापीठाच्या आत कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। पोलीस भरतीचा अर्ज करताना अनेकांना अडचणी येतात। अजित पवारांकडे सांगलीतल्या काही विद्यार्थ्यांनी याबाबत तक्रारही केली, तर रविवारी बीडमधल्याही काही विद्यार्थ्यांची बातमी झी 24 तासनं दाखवलेली। ऑनलाईन अर्ज करण्याची तारीखही विद्यार्थ्यांनी वाढवून मागितली आहे। याबाबत आपण उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असं आता अजित पवार म्हणाले। चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई बेळगाव दौरा करणार आहेत। 3 डिसेंबरला राज्याचे हे दोन्ही मंत्री बेळगावला जातील। या दोन मंत्र्यांची महाराष्ट्र कर्नाटक महाराष्ट्र समन्वय समितीत राज्य सरकारनं नियुक्ती केली आहे। बेळगावात जाऊन ते स्थानिकांशी संवाद साधण्याची शक्यता आहे। तेलंगणा भाजपच्या प्रजा संग्राम यात्रेच्या 5व्या टप्प्याला तेलंगणा पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार होते, पण तेलंगणा पोलिसांनी प्रजा संग्राम यात्रेला परवानगी नाकारल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा दौरा रद्द झालाय। जळगाव दूध संघ निवडणुकीत राजकारणाचा पारा चांगला चढला। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या चांगलीच फटकेबाजी बघायला मिळाली। एकनाथ खडसेंनी सत्तेत असताना मंत्रिपदाचा गैरवापर केला, पण खडसेंचं सत्य आता बाहेर येणार असा इशारा मंत्री गिरीश महाजनांनी दिला। क्लीन चिट मिळाल्याचं छाती ताणून सांगू नका, नाहीतर हाडं मोडतील असा टोलाही महाजनांनी लगावला। अफजल खान कबरीवरील बांधकाम पाडण्याविरोधातली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे। राज्य सरकारला हा मोठा दिलासा मिळालाय। हजरत मोहम्मद अफजल खान सोसायटीनं कारवाई विरोधात याचिका केली होती। कारवाई दरम्यान खानाच्या कबरीला धक्का लावण्यात आला नाही असा दावा सरकारनं केला होता।
वाशिम जिल्ह्यातील 287 ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे। आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे। आजपासून 2 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, त्यामुळे आता राजकीय हालचालींना वेग आला आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 132व्या जयंतीनिमित्त महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चित्राचं मंत्रालयात अनावरण करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या तैलचित्राचा अनावरण सोहळा पार पडला। मंत्रालयात लावलेली महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची चित्र राजेश सावंत यांनी काढलेली आहेत। चित्र काढतानाच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। पेंटिंग काढताना वापरलेलं साहित्य सर्वोत्तम दर्जाचं आहे, त्यामुळे चित्र सुमारे 400 वर्ष टिकेल असा दावा त्यांनी केलाय। स्पेनमध्ये जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताची देविका घोरपडेनं सुवर्ण पदक पटकावलंय। तिनं फायनल राऊंडमध्ये इंग्लंडच्या बॉक्सरवर 5-0 मात केली आहे। त्याआधीच्या स्पर्धेत देविकानं आयर्लंड, ग्रीस, अमेरिका, इंग्लंड या देशातील खेळाडूंवर सहज विजय मिळवलाय। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24